धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात बैठक होणार आहे. धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे, तर मंत्री गिरीश महाजन व मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित असणार आहेत. सध्या ही बैठक सुरू आहे. लातूर इथं उपोषणकर्त्यांची सरकार समजूत काढणार आहे. आपण पाहतोय धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात सध्या बैठक सुरू आहे. धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या शिष्टमंडळासोबत सरकारची चर्चा सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे हे या बैठकीचं अध्यक्षस्थानी आहेत, तर आमदार गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. लातूरमध्ये हे उपोषण सुरू आहे आणि उपोषणकर्त्यांची सरकार समजूत काढणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. आत्ताच्या घडीला ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे. विधिमंडळामध्ये ही बैठक पार पडते. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या उपोषणकर्त्यांची लातूरमध्ये भेट घेतली होती आणि त्यानंतर आता ही बैठक पार पडते. आपण पाहतोय विधिमंडळामध्ये मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच लातूरमध्ये असताना त्यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. प्रतिनिधी ओम देशमुख सोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया. ओम, सध्या ही बैठक सुरू आहे, काय नेमकं या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे? उपोषण जे सुरू आहे ते सुटेल असं या बैठकीतून चिन्ह दिसत आहेत का? आपण पाहिलं असेल लातूरमध्ये उपोषणकर्त्यांकडनं ओबीसी आरक्षण धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन केलं जातं. या सगळ्या संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांची भेट गिरीश महाजन यांनी घ्यावी अशा प्रकारची मागणी देखील केली जात होती. आता अधिवेशनामुळे ही भेट शक्य झाली नाहीये. या पार्श्वभूमीवरती विधिमंडळामध्ये धनगर आरक्षणाच्या संदर्भात शिष्टमंडळासोबत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अतुल सावे जे ओबीसी विभागाचे मंत्री देखील आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, हे नेते देखील उपस्थित आहेत. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या संदर्भात जो काही प्रश्न निर्माण झालाय त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न या बैठकीतून होतोय असं सुद्धा दिसतं. या बैठकीत जी काही चर्चा होते त्यातून हा प्रश्न सुटतोय का हे पाहणं महत्वाचं असेल, कारण आधीच मराठा समाजाचे प्रश्न समोर असताना सरकारसमोर आणखीन एक आव्हान या प्रश्नाच्या निमित्तानं उभं राहिलंय. त्यामुळे सरकारसमोर अडचणींचा डोंगर आहे तो कमी होत नाहीये. त्यामुळे या बैठकीत काय होतंय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. निश्चित ओम, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या बैठकीत नेमकं काय होतंय याकडे लक्ष असेलच आणि तुमच्याकडून अपडेट घेतच राहू.